ड्रग्स प्रकरणात नाशिकमधून रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. नाशिकमधील एका वर्तमानपत्रात माजी महापौरांच्या मुलाचा फोटो आला आणि चर्चांना सुरुवात झाली आहे. तत्काळ विनायक पांडे यांनी त्या फोटोतील त्यांच्या मुलासह इतर सर्वांना समोर आणत पत्रकार परिषद घेतली. विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज पांडेसोबत सराफ व्यावसायिक अभिजित दुसाने भूषण पाटील असा फोटो एका स्थानिक वर्तमानपत्रानं छापला. मात्र पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये फोटोतील सर्वांना समोर आणत ऋतुराज पांडे अभिजित दुसाने सोबतचा तो फोटो भूषण पाटीलचा नसून आकाश रोहिते याचा असल्याचा खुलासा त्यांनी केला. खऱ्या अर्थाने तो फोटो भूषण पाटील याचा नसून तो फोटो माझ्या मागे बसलेले आकाश रोहिते याचा फोटो आहे म्हणून हा खुलासा करण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे. 100% याच्यात राजकारण आहे आणि कोणाचं तरी राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी असे चुकीचे फोटो छापून आणले. हो आहे ना, तो आमच्या इथला व्यापारी आहे. पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे आणि त्याच्या चौकशीत काय काय निष्पन्न होईल ते होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.